नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी या आमच्या खरं म्हणजे रसिक हो तुमच्याच कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं मनःपूर्वक स्वागत मंडळी आज रविवार तुमचा सुट्टीचा आणि आपला भेटण्याचा वार प्रत्येक रविवारप्रमाणे आजच्या रविवारी देखील आपण भेटतो आणि अर्थातच प्रत्येक रविवारप्रमाणे आजच्या रविवारचा विषय देखील अतिशय आगळा वेगळा आहे अतिशय मंगलमय मी मंगलमय अशासाठी म्हटलं की इतर रविवारपेक्षा आजच्या रविवारचे पाहुणे हे खूपच आगळे वेळ आहेत एकोणीसशे बेचाळीस साली जन्मलेल्या रिझर्व बँकेत असिस्टंट ट्रेजरर म्हणून तेहतीस वर्ष नोकरी केलेल्या आणि आता भक्तमार्गा भक्तिमार्गाला लागून सर्व समाजाला सर्व पीडित जनतेला सर्व दुःखी लोकांना सुखाच्या आनंदाच्या मार्गावर नेण्यासाठी आतापर्यंतच्या आयुष्यातली सत्तर वर्ष झटणारे असे खास पाहुणे तुमच्या आमच्या खास आमंत्रणावरून आपल्या स्टुडिओत आज उपस्थित आहेत वसंतराव गोपटे ह नावावरून जाऊ नका लोक त्यांना भाऊ महाराज म्हणूनही ओळखतात परमपूज्य दादाजी वैशंपायन यांनी त्यांना ही पदवी दिली आपण त्यांना ब्रह्मांड नायक या परमपूज्य गजानन महाराजांच्या मालिकेमध्ये गजानन महाराजांच्या रूपात त्यांच्या भूमिकेत पाहिलेलं आहे आपण सर्व ठाणेकर रसिकांच्या तर्फे आणि आमच्या श्रीस्थानक वाहिनीतर्फे सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया त्यांना अभिवादन करूया भाऊ नमस्कार नमस्कार आमच्या या आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर्वप्रथम या गजानन महाराजांच्या जीवनकार्याविषयी आपण केलेल्या कार्याविषयी माहिती जाणून घेण्यापूर्वी एक सर्वसामान्य माणूस म्हणून एक छोटासा भक्त म्हणून माझ्या आणि माझ्यासारख्या अनेक सामान्य लोकांच्या मनातला प्रश्न की महाराजांची पोथी वाचताना त्यांची उपासना करताना त्यांचा नामजप करताना गणिगण गणात गणा बोते हा जप आपण करत असतो तर नेमका या मंत्राचा या नाज नामजपाचा अर्थ काय त्याचं काय की गण गण गणात बोते हा मंत्र गजानन महाराजांनी सिद्ध केलेला आहे जसं वासुदेवानंद सरस्वतीनी दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा समर्थ रामदासांनी श्रीराम जयराम जय जय राम स्वामी स्वरूपानंदाने हरी हे मंत्र सिद्ध केले आणि म्हणून सगळ्या भक्तांना ते जपले असता काहीतरी मिळतं तसा गजानन महाराजांनी गणात गण गणा बोते हा मंत्र सिद्ध केलेला आहे आणि तो सिद्ध पण मं केलेला मंत्र आपण म्हटला की आपल्या ह्या एक वेगळी अनुभूती येते महाराज आपल्याला काहीतरी प्रचिती देतात असा तो मंत्र आहे आता बऱ्याच लोकांना त्याचा अर्थ कळत नाही तर त्याचा सरळ आणि साधा अर्थ असा आहे पहिला गण म्हणजे तू स्वतः दुसरा गण म्हणजे परमात्मा परमेश्वर गणात म्हणजे हृदयात आणि बोते म्हणजे बघ तू परमेश्वराला हृदयात बघ म्हणजे अहम ब्रह्मास्मी इतका सरळ अर्थ आहे म्हणजे परमेश्वर बघण्यासाठी मूर्तीपूजा करण्याची गरज नाही आहे मानवांची सेवा कर स्वतःकडे बघ स्वतःला सुधार इतका साधा सोपा सरळ अर्थ याच्यामध्ये आलेला हवा मुळामध्ये गजानन महाराजांना गजानन हे नाव कसं प्राप्त झालं याची काही गोष्ट याची काही अख्याय काय हां गजानन नाव असं प्राप्त झालं की ते सारखं गणगणगणात बोते गणगणगणात बोते आणि अशा टिचक्या वाजवायचे सारखे असं करत राहायचे गणगणगणात बोते आणि त्या गणगणगणात बोतेवरून त्यांना गजाननने नाव पडलं आणि मग ते गजाननच झाले साधारण कुठल्या वर्षी कुठल्या सालामध्ये ते शेगावला प्रगट झाले असा काही उल्लेख उल्लेख म्हणजे असं की तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर म्हणजेच सप्तमी शके अठराशे ह्या दिवशी ते प्रगट झाले आणि ते प्रगट झाले तर एका वडाच्या झाडाखाली झाले आणि ते तिथे का झाले की दामोदरमंत पातुरकर ह्यांनी टाकलेलं अन्न तिथे होतं त्या टाकलेल्या अन्नाच्या पात्रावरील अन्न ते वेचून खात होते आणि तिथे प्रगट झाले आणि त्यांनी पहिलाच उपदेश तो केला की के अन्न हे परब्रह्म आहे अर्थात त्यांना देवळात प्रगट होता आलं असतं एखाद्या राजवाड्यात होतं आलं असतं एखाद्या कुटीरामध्ये किंवा एखाद्या नदीच्या किनारी होता आलं असतं पण तसे ते झाले नाहीत कारण ते मुळात आलेच ते आपल्या सगळ्या समाजाला उपदेश करायला आणि अन्न हे इतकं महत्त्वाचं आहे की आपण बघतो किती भूकबळी जात आहेत आणि हे मोठे लोक जे आहेत किंवा ज्यांना अन्नाचं महत्त्व कळत नाही ते सगळं असं अन्न सहजपणे फेकून देतात आणि ते फेकू नकोस म्हणून त्यांनी त्याला बंकटला लागरावा लागला आणि दामोदर पंत कुलकर्णीला जे पहिले त्यांना भेटले त्यांना उपदेश केला आहे अरे अन्न, है, अन्न है, ते शिळं काय ताजं काय पत्रावळीवरचं काय चांदिया ताटातलं काय अन्न हे अन्न आहे ते भूक भागवण्याचं क्रिया करते आणि म्हणून अन्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे अन्न हे परब्रह्म आहे त्याला असं टाकून त्याचा अपमान करू नका हाच मी त्यांना प्रगड होता होता संदेश दिला आहे आणि तो, है। तो किती मोलाचा आहे आज एवढी वर्ष होऊन गेली शंभर वर्षापेक्षा जास्त झाली आता समाज घेऊन तरीसुद्धा कित्येक लोक तो आचरणात आणीत नाहीत आणि मग आपण म्हणतो आम्ही भक्त अरे पण भक्तांना सांगितलेलं महाराजांनी आपण किती आचरणात आणतो हा फार महत्त्वाचा विषय आहे मला वाटतं महाराज हे सांगून नुसते थांबले नाहीत तर त्यांनी स्वतः ते अन्न प्राशन केलं हो प्राचन म्हणजे असं केलं मग शेवटी त्यांना ताट मानून ठेवलं आणि ते सगळं अन्न त्याने एकत्र केलं आणि एकत्र करून ग्रहण केलं हे फार वैशिष्ट्य आणि नंतर दुसरा प्रकार असा आला की इच्छारूपण शेट्टींनी मी त्यांना भरपूर अन्न वाढलं मी चार पाच माणसाशी एवढा आग्रह करून करून वाढलं ते महाराजांनी खाल्लं आणि परत समर्थ रामदासांशी ओकारी केली तशी त्यांनी ओकारी करून दाखवली आणि सांगितलं की अति आग्रह केल्याचा परिणाम काय होतो हे पण त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी दोन्ही गोष्टी सांगल्या टाकूनही तुम्ही अपमान करता परमेश्वराचा आणि जास्त दोघांना आग्रह करून देखील तुम्ही अपमान करता अन्नाचा तर कसं करू नका हा त्यांनी पहिल्याच ह्याच्यात दिलेला उपदेश आहे म्हणजे थोडक्यात अन्न काय किंवा तुमचा संपत्ती काय पैसा काय आवश्यकतेपेक्षा जास्त ग्रहण करू नका त्याचा संचय करू हो नका आवश्यकतेपेक्षा अजिबात संचय करायचा नाही आज शेगावला जेवढी संपत्ती येते ती त्या समाजकार्यात का हे करून टाकतात खर्च करून टाकतात ते असे साठवून ठेवत नाहीत खरोखर आदर्श घेण्यासारखं आहे शेगावचा शे महाराज वडाखाली प्रगट झाले बंकटलालला आणि दामोदरला त्यांनी पहिल्यांदा उपदेश केला त्यानंतर महाराजांचं कार्य कसं कसं वाढत गेलं कारण काय नंतर मग काय झालं बंकटलाल अग्रवाल त्यांच्या प्रेमातच पडला प्रेमात पडला तो त्याला झोपच उडाली त्याची आणि चार दिवसांनी शोधलं महाराजांना आणि नंतर तो महाराजांचे जा चरण सोडायला तयार नाही आणि एकदम महाराजांना महाराजांना तो घरी घेऊन गेला आणि मग लोकांना एक एक अनुभूती येत लागली की बाबा हे सगळं वे वेगळं काम आहे म्हणजे साधी एक गोष्ट बघा जानराव देशमुख आजारी पडले आजारी पडल्यानंतर त्यांच्यावरती आता मृत्यू संकट होतं तर एकाला वाटतं की महाराजांच्या तीर्थ नेऊन पाजावं म्हणून त्याच्या चरणाचं तीर्थ घेतलं आणि जानरावाला पाजलं आणि जानराव देशमुख बरे झाले अशा एक एक अनुभूती येत गेल्या आणि महाराजांची कीर्ती वाढायला लागली नुसतं जिवंत हाडामासाच्या माणसांनाच नव्हे तर मुक्या प्राण्यांना देखील त्यांनी सुधारलं अशाही काही कथा आहेत त्याच्या संबंधी म्हणजे एक सुखलालाची गाय होती ती अत्यंत द्वाट म्हणजे मारकुटे एकदम आता ह्याचं काय करायचं आपल्याला नको जी असते गोष्ट ना ती आपण परमेश्वराला देऊन टाकतो चला आज हे नको देवळाला देऊन टाका तर त्याने ते ठरवली की ही गाय आहे तानी तिचं नाव की हे आपण गजानन महाराजांना दान देऊन टाकू ते ती, ती गाय आवरे ना सुद्धा पण जसं जसं शेगाव जवळजवळ यायला लागलं तसं तसं तस त्या गायीच्या स्वभावामध्ये पालट झाला ती शांत होत गेली आणि जवळ जेव्हा महाराजांच्या साखरदानं बांधून आणलेली हो आणि महाराजांनी म्हणाले अरे अशा माऊलीला तुम्ही काय साखरदानने बांधून आणता माऊली आहे ती सोडा तिला म्हणून ते स्वतः गेले तिला सोडवलं तर त्या गायीने महाराजांचे पाय चाटले तीन प्रदक्षिणा केला आणि महाराजांनी तिला सांगितलं हे बघ बाई आता तू अजिबात शेगाव सोडून जाऊ नकोस तू इथेच राहा आणि अगदी शांत राहा आणि त्या दिवसापासून ती गाय एकदम शांत झाली तसं त्या घोड्याची पण गोष्ट अशी आहे द्वाड गोविंदबा टाकळीकरांचा अहो गोविंद घोड्यावरून येत आहेत असं सांगायला लागायचं नाही घोडा खिंकाळायचा टापांचा आवाज करायचा जवळ आला की चावायचा पण तो घोडा महाराजांनी शांत केला जेव्हा ते टाकळीकर बुवा कीर्तन करत होते तेव्हा महाराज एकदा रात्री त्या घोड्याच्या पायात जाऊन झोपले पायात जाऊन झोपल्यानंतर टाकळीकर बुवानं वाटलं अरे घोडा पळून गेला की काय की बाबा घोड्यांचा टापाचा आवाज नाही खिंकाळत नाही काय झालं म्हणून ते बघायला आले आणि बघायला आले ते आहेत तो महाराज त्याच्या चार पाया झोपलेले आणि त्या दिवसापासून तो घोडा कमालीचा शांत झाला कमालीचा तर ही जी भाषा आहे किंवा हे जी, जी म्हणजे आपल्याला असं असं तीन मन आहेत एक म्हणजे बाह्यमन दुसरं अंतर्मन आणि दिव्यमन आपण बाह्यमन जास्त वापरतो कारण ते द्वेषाने आपलं भारलेलं असतं पण जेव्हा अंतर्मनाला आपण विचारून जेव्हा प्रश्नाचं उत्तर देतो ते खरं असतं आणि तिसरं दिव्यमन आहे ते साधू संतांना असतं आणि ती भाषा जी दिव्यमनाची आहे ती त्या भाषेद्वारे ते पशूंना प्राण्यांना पक्ष्यांना शिस्त ते हो बोलू शकतात आणि महाराज अशा तऱ्हे ते बोलत असत त्यांच्याशी आणि त्यामुळे त्यांचं जीवन स्व बदलून गेलं एका भक्ताला त्याने विठ्ठल दर्शन करवलं होतं अशी गोष्ट गजानन विजय ग्रंथामध्ये आहे तर ती नेमकी काय कठ बापूना काळे नावाचा इतका चांगला भक्त महाराजांचा म्हणजे त्याला दुसरं काही नव्हतं फक्त आपले महाराज आणि सगळेजण जेव्हा दर्शनाला गेले तेव्हा हा गर्दीत चुकला आणि ह्याला दर्शन झालं नाही आणि तो आला परत महाराज सगळ्यांना घेऊन गेले होते पंढरपूरला आला परत आणि दर्शन झालं नाही म्हणून रडायला लागला आणि बापुनाच्या अंतरीचा भाव महाराजांनी जाणला आणि इतर भक्त म्हणाले हा, हा काय फार मोठा माणूस हे हृदयात देव आहे म्हणून त्याला हिणवायला लागले महाराजांनी ओळखलं याच्यावरती लो हे सगळे भक्तन टीका आहेत आणि टीका करता म्हटलं बापूना ते म्हणजे बापूना ना उभारा तुला विठ्ठल दर्शन घ्यायचं ना उभारा माझ्याकडे म्हणून महाराज समोर तो उभा राहिला महाराजांनी दोन हात आपल्या कटीवर ठेवले आणि बापूना बघतो तो साक्षात विठ्ठलाचं रूप महाराजांच्या ह्याच्यात त्याला दिसलं साक्षात विठ्ठल आणि म्हणून अंतरीचा भाव आपल्या काय आहे तो जर का उच्च कोटीचा असेल तर परमेश्वर आपल्या बरोबर आहे हे त्या दिवशी बापूनातर्फे सगळ्या लोकांनी दाखवून दिला संत चमत्कार नेहमी अशाच साठी करत असतात की त्यांना जे काही सांगायचं असतं हे असं रूपकातून त्यांना सांगण्याची कधी लहर येते कधी आवड निर्माण होते आणि थेट उपदेश करण्यापेक्षा आपण जसं म्हणतो लेकी बोले सुने लागे अशा अर्थाने तिसऱ्या कोणा व्यक्तीमार्फत तिसऱ्या कोणा व्यक्तीला दृष्टांत देऊन समाजाला उपदेश केला जातो समाजाला ज्ञानामृत दिलं जातं महाराजांचा आवडता नैवेद्य आपण त्याला म्हणूया म्हणजे झुणका भाकर, भाकर, भाकर आता हे नेमकी झुणका भाकरच का आणि कधी प्रचलित झाली झुणका भाग जी कथा आहे आता झुणका भाकरच सगळे का दाखवतात तर भाऊ कवळ नावाचा महाराजांचा भक्त होता तर त्याला एकदा महाराजांना झुंका भाकर हा नैवेद्य दाखवायची इच्छा झाली आणि म्हणून त्याने आपल्या वहिनीला सांगून ती झुंका भाकर तयार करून घेतली आणि महाराजांच्या देवाच्या वेळेला तो घेण्यासाठी दाखवल्यावर निघाला निघाल्यानंतर त्याची नेमकी बाराची गाडी चुकली आणि बापूना भाऊ कवर हा एकदम व्यथित झाला म्हणजे इतका रडायला लागला तो की काय माझं माझी एवढी भक्ती का कमी पडते आज महाराजांना नैवेद्य मी येणार होतो आता काय करू महाराज आणि मनात त्या मनात तो महाराजांचे संवाद साधायला महाराज मला कळत नाही माझी गाडी कशी चुकली आता तुम्ही जेवून घेणार मी तर तुमच्यासाठी अत्यंत अत्यंत भावपूर्ण मनाला अगदी माझ्या शांती मिळेल तुम्ही जर का माझा नैवेद्य स्वीकारलात तर आता मी काय करून बेचैन झाला आणि सारखं महाराजांचा धावा करायला लागला शेवटी त्याची तीन तासानंतर ता गाडी होती त्या गाडीन तो आला इकडे काय झालं इकडे महाराजांच्या समोर सगळी ताटं ठेवलेली नैवेद्याची महाराज जेवायला तयार नाहीत मग महाराज सगळ्यांना म्हणाले हे बघा तुम्हाला जेवायचं असलं तर ता जेवा माझं जेवण आठ दुपारानंतर होणार माझ्याने प्रवारी मी आत्ता जेवणार नाही आणि महाराज बसून राहिले आणि महाराज बसून राहिले भाऊ कवर ते पुढी घेऊन आला ती झुणका भाकर होती आणि झुणका भाकर घेऊन आल्यानंतर दिसल्याबरोबर महाराज अरे भाऊ कुठेस तू किती वेळ मला ताटकळ ठेवलं आहेस आण तुझी झुणका भाकर आणि मग तरी ती झुणका भाकर घेतली ती खाल्ली दोन भाकऱ्या आपण खाल्ल्या एक भाकरीचा भाकर सगळ्या नैवेद्य वाढला अशा झुणका करता महाराज थांबले आणि म्हणून ती भावभक्तीने अर्पण केलेली भाऊ झुणका भाकर हा दे महाराजांचा नैवेद्य म्हणून कायमचा प्रचलित झाला इथे आपल्याला भक्ती दिसते त्या उच्च भक्तीने त्या भक्तीच्या पोटी घट केलेला तो नैवेद्य होता आणि तो सर्वश्रेष्ठ ठरला अशी इतकी वर्ष होऊन गेली तरी सगळेजण झुणका भाकरीचाच नैवेद्य महाराजांना दाखवतात दा। दे कुठल्याही देवाला पंचपक्वानाची अपेक्षा नसते तर प्रेमाने आदराने अतिशय भक्तीने झुणका भाकर जरी दिली तरी ती देव मंजूर करतो आपलीशी करतो तुम्हाला एकत्र आढळतो आणि त्या झुणका भाकरीमध्ये तो गरीबांचा नैवेद्य आहे त्याला असे काय तूप पाहिजे किंवा साखर पाहिजे वगैरे असं नाही आणि गरीबांचा नैवेद्य पण भावभक्तीने केलेला महाराजांनी स्वीकारला आणि तो प्रचलित झाला हे वैशिष्ट्य आहे गरीबातला गरीब, गरीब माणूस सुद्धा स्वतःही ते प्राशन करू शकतो देवालाही अर्पण करू शकतो हा केवढा मोठा भाव त्याने आपल्या या व वर्तणुकीतून दाखवून दिलेला आहे थोडासा तुमच्या आयुष्यातला तुमच्याबद्दलचा एक प्रश्न की तुम्ही आता रिझर्व्ह बँकेत नोकरीला होतात मुळामध्ये तुमच्या घरामध्ये घराण्यामध्ये गजानन महाराजांची भक्ती ही परंपरेने चालत आलेली होती की तुम्ही ह्या भक्ती मार्गाकडे नेमके कसं वेळात एक बँकेतला माणूस इतका परमार्थाला कसं काय <laughs> माझ्या मनातला प्रश्न रंजक मी खरा गोळपेचा म्हणजे रत्नागिरी पावस गाव आहे त्याच्या बाजूला गोळप तिथून मी चौदाव्या वर्षी शिकार म्हणून काकाकडे मुंबईत आलो तर मुंबईत मध्ये गिरगावमध्ये आम्ही राहत होतो आणि नंतर मी लग्न होऊन तिसऱ्याव्या वर्षी पारल्याला राहायला आलो आणि माणसाला अडचणी असतात oh. अडचणी असतात तो ज्योतिषाकडे जातो संताकडे जातो सत्पुरुषाकडे येतो एखादा बुजुर्ग माणसाकडे जाऊन सांगतो बाबा मी कसा इथून बाहेर येईल तर असं असताना एक केळकर नावाच्या बाई आमच्याकडे आल्या आणि त्या आम्हाला म्हणाल्या अहो तुमचा भाग्य तोही होईल तर म्हटलं कसा काय तुम्ही शेगावच्या गजानमानच्या पोथीचं एक पारायण करा आम्ही तरुण अरे एकदा वाचून जर का भाग्य तोय होणार आहे तर म्हणून भावाला असेल तर ता नानाला ताबडतो पोथी आण आणि मग त्याने ती पोथी आणली मी ती वाचली पूर्ण केलं पारायण मला माहीत नाही माझा भाग्योदय झाला की नाही पण जी पोथी हो एकोणीसशे बहात्तर साली मी हातात घेतली ती आज दोन हजार चौदा झालं तरी अजूनही माझ्या हातात आहे ही, हाता ही केवढी तरी किमया त्या पोथीने हो केली त्याच्यानंतर लोकांना काही मार्गदर्शन करावं लोकांना काही मार्ग दाखवावा असं तुम्हाला नेमकं कधी वाटलं काय झालं मग मी झपाटला गेलो आज गेले त्रेचाळीस वर्ष जर महाराजांच्या म्हणजे माझं नाही मा महाराजांचं एकदा स्वप्नामध्ये बोलणं झालं आणि मी महाराजांना मलाच तुमचं सगळं काही करायचं आहे ते म्हणाले काय करायचं आहे नाही म्हटलं तुमची मंदिरं बांधायचं आहे तुमच्यावरती पिक्चर करायचं आहे नाटक करायचं आहे पुस्तक लिहायचं आहे त्याच्यानंतर पदयात्रा करायची आहे भक्ती सगळी करायची आहे मला ज्या ज्या बाजून मिळेल तशी ते म्हणाले होईल तो म्हटलं कशी होईल मी गरीब आहे मी कर्ज काढून फ्लॅट घेतला आणि मी मॅट्रिक झालेला माणूस हे कसंच बुद्धी नाही आणि पैसा नाही ते म्हणाल ते तू करतोस ना माझी भक्ती तीन हजार जवळ वाचतोस ना मग सगळं होईल आणि चमत्कार झाला हो पारल्याला मंडळ निघालं त्याच्यात ट्रस्टी झालो मग मी म्हटलं मुंबईचं मंडळ काढावं त्याच्यात ट्रस्टी आलो मी म्हटलं एक आपण मासिक काढावं सगळे होय म्हणाले ते मासिक मी जून अठ्ठ्याऐंशीला काढलं आणि त्या सव्वीस वर्ष चालते त्याचा मी अजून संपादक आहे संस्थापक संपाक त्याच्यानं मला असं वाटलं मुंबईला देऊळ करावं मुंबईचं देऊळ झालं आणि ते शेगावप्रमाणे झालं खाली गजान महाराज आणि वरती श्रीराम उत्कृष्ट झालं त्याचं पारल्याला मंदिर झालं टोरेंटोच एक मंदिर झालं आता मी आमच्या गावाला गरिबांकरता एक मंदिर करतो आहे म्हणजे आमची स्वतःची जमीन आमची करोड रुपये असून दान दिलेली माझ्या भावाने आणि त्याच्यावरती आता मंदिर उभारण्याचं काम चालू ते लवकरच पूर्ण आहे त्याच्यानंतर पुस्तकं अठरा झाली मासिक झालं पदयात्रा केली पदयात्रेत महाराज मला साक्षात भेटले म्हणजे दर्शन दिलं त्याने आता मला सांगा ब्रह्मांड नायक की जे गजानन महाराजच्या समाधीच्या शताब्दी वर्षात माझ्याकडे चालून आलं म्हणजे मला माहीत नव्हतं चॅनेल्सवा कोणी ओळख्याचा नव्हता पण त्याने ओळख काढली माझं नाव त्यांना कळलं माझ्याकडे आले मी गेलो आणि एकदम मिरॅकल झालं आणि ती ब्रह्मांड नायक मी झालो आता हे सगळं स्वप्न माझं पूर्ण झालं आणि महाराजांनी स्वप्नांच्या पलीकडले एखाद्या भक्तेला किती देतात भरभरून न मागता ते माझ्या बाबतीत घडलं मला परदेशातून निमंत्रण आलं आज मी कॅनडामध्ये तीन वर्ष जातो आहे अमेरिकेत जातो आहे गजान महाराज मंडळ कॅनडा गजान महाराज भक्तमंडळ सिंगापूर अशी स्थापन केली तिथे प्रवचनं केली आणि तिथे भक्तिमार्गाला लोक लागले म्हणजे हा मी त्या स्वप्नात नव्हता दुसरी महत्त्वाची गोष्ट एकशे वीस कोटी झोकसंख्या असलेल्या भारत देशात टी व्हीच्या माध्यमामध्ये सगळ्या भाषांमध्ये मा दे। ओल्डेस्ट डेव्हिडन म्हणून माझा पहिला नंबर आहे मला इमका बुका ऑफ रेकॉर्डचा नॅशनल अवॉर्ड आहे अभिनंदन म्हणजे किती महाराज देतात हे माझ्या स्वप्नात सुनवलं असे आमचे महाराज काय सांगावं त्याने आपण मागू नये ते इतकं भरभरून देतात फक्त आपली भक्ती ही शरणागत अवस्थेतली पाहिजे आणि निस्वार्थी असली पाहिजे म्हणजे परमेश्वर सतत आपल्याला देतो हा माझा तरी वैयक्तिक अनुभव आहे आणि थोडा थोडका नव्हे हा त्रेचाळीस वर्ष मी अनुभवतो आहे तुम्ही बघा एखादा सामान्य माणूस महाराज किती म्हणजे हिमालयावर नेऊन ठेवतात हे मी माझ्यावरून तरी सांगतो आणि म्हणून मी सगळ्या लोकांना सांगतो अरे एवढं प्रचंड पावणारं दैवत आहे थोडी तरी त्याची उपासना करा थोडी करा उपासना मी कुठे म्हणतोय जास्त करा ती करा आणि अनुभव घ्या साक्षात एक पारायण तुम्ही मनापासून गेलात तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही हा माझा दावा आहे आणि खरोखर तुम्ही अनुभवतो आहे आणि मला हे ह्याचा मी प्रचार करतोय की बाबा तुम्ही सब्त जीवनाला काहीतरी आधार हवा असेल तो मी पारायण करा किंवा त्यांची भक्ती करा गणगणगणात वतेची एक माळ करा तरी तुम्हाला प्रचिती येईल पारायण करण्यासाठी नेमकं कशा पद्धतीने त्याचं पारायण करणं अपेक्षित आहे पारायणच्या चार पद्धतीत एक म्हणजे दररोज एक अध्याय वाचून एकवीस दिवसात पूर्ण करणं कारण एकवीस अध्याय दररोज सात अध्याय वाचून तीन दिवसात पूर्ण करणं आणि दररोज तीन अध्याय वाचून सप्ताह करणं आणि नंतर एका बैठकीमध्ये पारायण करणं म्हणजे दासगणंनी सांगितलेलं आहे की गुरुपुष्यामृताला तुम्ही एका बैठकीमध्ये पारायण करा एका दिवसात नंतर दशमी एकादशी द्वादशीला सात 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 त्या तीन दिवसाचं पारायण करा असं दासगणूंनी पोथीत भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पारायण नुसतं करून भागत नाही तर पारायणाची फलश्रुती मिळायला हवी असेल तर एकवीस बेदाणे एकवीस मोदक एकवीस पेढे एकवीस फुटाणे असं एकवीस हे तुम्ही त्यांना अर्पण करा म्हणजे त्याची दैवेद्य दाखवा म्हणजे त्याची फलश्रुती मिळते आणि त्याच्या जा पुढे जाऊन दासगणूंनी असं सांगितलं आहे की एखादा मरीत अ अत्यंत गरीब आहे तू नाही आणू शकत एकवीस फेडे तर एकवीस दुर्वांकूर तू व्हा तरी तुला त्याची फलश्रुती मिळेल अशी पारायणाची पद्धत म्हणून बरेच लोक काय करतात की पारायण करतात पण नैवेद्य दाखवत नाहीत आणि इथेच आपण थोडी गडबड करतो आणि ती करता कामाने म्हणजे एवढंच सुद्धा चालेल की एक सफरचंद घेतलं आणि एकवीस पुढे गेलेत तरी चालेल एका एकाकेळाचं एकवीस का करा दाखवा तरी सुद्धा चालेल ते नैवेद्य दाखवायचा आणि ग्रहण करायचा गजानन महाराज आणि गणपती यांचा काही संबंध आहे बराच मोठा आहे बराच मोठा म्हणजे निमोनकर नावाचा गजान महाराजांचा भक्त तर त्याला महाराज भेटलं आणि त्यांनी विचारलं महाराज तुम्ही कोण तर त्यांनी एक असा तांबडा खडा काढून दिला त्याला काही बोध झाला नाही परत तेव्हा महाराजांना ते तो भेटला तेव्हा तो म्हणाला महाराज तुम्ही कोण हे सांगितलं नाही तेव्हा महाराज त्याला ते असं म्हणाले अरे मी तुला काय दिलं आहे तो नर्मदेचा तांबडा खडा तो कोण आहे गणपती मग तोच मी असा संवाद आहे म्हणजे महाराजाने मी गणपती आहे हे स्वतः सांगितलं आहे गणपतीचा अवतार आहे आणि त्याला दुसरा सबळ पुरावा असा की त्यांचं नाव गजानन पडलं आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की महाराज जेव्हा पंढरपूरला गेले हरिपाटलाबरोबर आणि त्यांनी पांडुरंगाला परवानगी विचारली की आता विचा आमचं कार्य संपलं आम्हाला अमा, का अम, समाधी परवानगी द्या तर महाराजांनी समाधी घेतली ती ऋषीपंचमीला गण दीड दिवसाचा गणपती हा खरा आहे नंतर आपण त्याचे पाच दिवस अकरा दिवस केले पण खरा मूळ गणपती दीड दिवसाचा आणायचा आणि महाराजांनी दुसऱ्या दिवशी समाधी घेतली ऋषीपंचमीला आणि सगळ्यांना असं स्वप्नात देऊन सांगितलं की गणपती बोळवायला तुम्ही या म्हणजे इतकं क्लिअर आहे महाराजांचे अनेक भक्त आहेत महाराजांचे अनेक उपासकही आहेत तर मुळामध्ये भक्त आणि उपासक यात काही फरक आहे का आणि असला तर तो काय हो आता काय भक्त म्हणजे सगळे जण कोणी दुसरा असं नमस्कार करतात रस्त्यातून जाताना तो भक्त गाडीतून जाताना नमस्कार करतात तो भक्त उपासक म्हणजे असं की मी समजा गजानन महाराजांच्या पोथीतला दररोज एक अध्याय वाचतोय आरती करतो आहे आणि एखाद्या दिवशी मी सकाळी चार वाजता बाहेर गेलो आणि रात्री दोन वाजता आलो तर त्यावेळेला मी जेवून येतो किंवा घरी आल्यावर जेवतो आणि उशीरा आला म्हणून झोपतो आणि त्यावेळी महाराज उपाशी झोपतात महाराजांचा नैवेद्य हा जी आपण दररोज उपासना करतो ती आहे आणि म्हणून आपण कितीही उशिरा आलो तरी आपण तो अध्याय वाचायचा आणि झोपायचो जो। म्हणजे महाराज उपाशी पोटी जे झोपत नाहीत नाही, नाही तर मग आपण उपाशी राहायला पाहिजे तो काहीतरी एक केलं पाहिजे पण ते आपण करत नाही आणि म्हणून जो हे व्रत पाळतो की दररोजची जी ठराविक उपासना आहे ती करतो आणि नंतर झोपतो आणि मगच ती महाराजांची खरी म्हणजे खरा प्रसाद तो आहे आणि महाराज त्याच्याकडे लक्ष ठेवतात हो आणि तो माणूस भक्ताच्या पुढे जाऊन महाराजांचा उपासक होतो आणि उपासक असलेला माणूस हा महाराजांच्या गळ्यातला ताईत बनतो कारण दररोज तो महाराजांची आठवण करतो किंवा नाव घेतो जप करतो पोथी वाचतो आणि महाराजांचं सदैव लक्ष राहतो याच्या पुढच्या काळामध्ये तुमचं नेमकं मिशन किंवा नेमकं ध्येय उद्दिष्ट ही काय असणार आहे काय माहिती आहे का मी हे सगळं का, का करतो मला त्र्याहत्तरव्या वर्षी कशासाठी करायला पाहिजे पण माझी एक अशी कन्सेप्ट आहे लोकांनी खरं बोललं लो पाहिजे खरं वागलं पाहिजे खोटं काम करता कामाने क्रोधाला आवरलं पाहिजे एकमेकांची कोणत्या तरीची निंदा करता कामाने दुसऱ्याचा विचार केला पाहिजे आत्मकेंद्रित असता कामाने अहो जो दुसऱ्याचा विचार करतो त्याचा परमेश्वर विचार करतो हे लोकांना कळलं लो पाहिजे आणि म्हणून मला एक वेगळं मिशन आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो आपला देश आहे तो श्रीरामाचा आहे श्रीकृष्णाचा आहे हा देवांचा देश आहे हा देशाला घडवलं कोणी तर वशिष्ठ विश्वामित्र कण्वमुनी शंकराचार्य ह्यासारख्या विविध ऋषींनी हा देश घडवला आणि आत्ता तो कोण तारतो कोण तुकाराम ज्ञानेश्वर समथ रामदास स्वामी श्री गजानन महाराज साईबाबा अक्कलकोट स्वामी महाराज ह्यासारखे सगळे संत आज आपल्या आधारस्तंभ आहेत आणि अशा या देवांच्या ऋषीमुनींच्या संतांच्या संदेशामध्ये निदान आपण प्रजानन प्रजाजन निदान माणसं तरी असलं पाहिजे आणि म्हणून आपण प्रत्येकाने देव माणूस व्हावं म्हणून माझा सगळा प्रवचनाचा खटाटो बसतो आणि म्हणून मी सांगतो अरे बाबा महाराजांनी खरं बोलायला जायचं आहे खरं बोला अन्नाला टाकू नका चांगले चांगले उपदेश केले असं कोणाचा द्वेष करू नका साधे साध्या गोष्टी हा जे हे अध्यात्म आहे आणि ही एक साधन आहे आणि ही साधना आपल्याला समृद्धीकडे नेत असते ब्रह्मांडनायक मालिकेमध्ये आपण प्रमुख भूमिका केली गजानन महाराजांची त्यानिमित्ताने आजच्या पिढीला ग्रंथ वाचून नुसतं महाराज काय म्हणाले होते कळलं पण महाराज कसं म्हणाले होते हे प्रत्यक्ष बघता आलं महाराजांचं चा चालणं वागणं बोलणं आपल्या कृतीतनं लोकांना प्रत्यक्ष घर बसल्या दिसलं तर मुळामध्ये या मालिकेमध्ये आपली निवड कशी झाली कारण आपण तर अभिनेते नाही प्रवचनकार आहात <laughs> त्यामुळे समोर माणसं असताना आपले विचार मांडणं आणि समोर कोणीही नसताना कॅमेऱ्यात बघून बो बोलणं यामध्ये जमीन असमानांचा फरक आहे जमीन आसमानाचा अंतर आहे हे आपल्याला नेमकं कसं जमलं याविषयी माझ्या मनात खूप उत्सुकता आहे नाही काय तुम्ही मला प्रवचनकार म्हणालात तर खरं म्हटलं तर महाराजांच्या भक्तीमध्ये येण्यापूर्वी मी कोणी नव्हतो आणि कोणी झालो पण नसतो एवढं म्हणजे क्वालिफिकेशन पण नाही ज्ञान पण नाही पण महाराजांच्या कृपेमुळे मी देवळं बांधली मी प्रवचनकार झालो मी लेखक झालो मी संपादक झालो मी पदयात्री झालो काय झालो नाही सगळं काही झालो केवळ महाराजांची कृपा आणि हे जर का म्हणजे आता अभिनेता झालो मी अभिनेता स्वतःला समजत नाही मी नट नाही कारण हे काम ब्रह्मांड नाही म्हणलं गजान म्हणायचं काम करण्यापूर्वी मला कसलाही टी व्ही क्षेत्राचा सिनेमाचा कसलाही अनुभव नव्हता प्रोफेशनल नाटकाचा काही काही का, नाही पण हे गजानन महाराजांचं काम माझ्याकडे चालून आलेलं आहे त्या चॅनेलवाल्यांना हो एक माणूस माहितीचा हवा होता म्हणून माझं एक मित्र पुण्याचं आहेत की ज्यांना मी अजून भेटलेलं नाही वसंत लि वसंत लिमय मला वाटतं तर त्यानिसानं तुम्ही गोपट्यांना भेट्या गोप्टे यातला अगदी खराब माणूस म्हणजे ब खराब हक्त आणि चॅनेलचा माणूस माझ्या घरी आला आणि मला घेऊन गेला आणि हे सगळं पुढचं घडलं महाभारत महा रामायण काय असतं ते आणि मला त्याच्यात काम करण्याची संधी झाली कारण असा नटच कुठे दुसरा दिसेना की महाराजांच्या सारखा दिसणारा नट कुठेच दिसेना आणि म्हणून त्यांनी माझी निवड केली पण ती ऑडिशन देऊन घेतली कारण ते रिस्क होतं ना की माझ्या पोटी अनुभवाचे एक मिनटाचा अनुभव नाही आणि ऑडिशनमध्ये मी जे फटाफट आत्मविश्वासाने करून दाखवलं त्याला त्यांनी म्हणजे सगळ्यांना आवडलं आणि माझी निवड झाली आपण महाराजांचा उपदेशात्मक किंवा त्यांचा काही विचार असे प्रसाद रूपाने सांगणार असं म्हणालो होतं हो तर त्याबद्दल ते काय झालं मी हाताने पोथी लिहिली मी हाताने एक लाख आठ हजार गड गड गणातबोते गणा गणा लिहिलं आहे म्हणजे प्रदक्षिणा केलं असंख्य प्रदक्षिणा जे जे मार्ग होते ते सगळे जेव्हा हाताने मी पोथी लिहिली त्यावेळेला मला पटकन विचार सुटले हे मी बँकेतला माणूस हे अखंड पोती ठराविक वेळात लिहि कशी काम करून करतो आणि मग ते मला विचार सुचले ते मी उतरवले आणि ते माझं शेवटी पसायदान झाला शेवटी अंतिम गोल काय तर तो पसायादान उतरला तो मी तुम्हाला म्हणून दाखवतो ही सृष्टी हा निसर्ग म्हणजेच आहे परमेश्वर ही सृष्टी हा निसर्ग म्हणजेच आहे परमेश्वर म्हणून निसर्ग आणि नियतीच्या बाहेर जाऊन माणसाला काही करता येत नाही माणसाला काही करता येत नाही हे पाय वाट आहेत सुखी स्वच्छंदी राजवाड्याची गजानना त्यांना वाट सापडू दे फक्त तुमच्या मंदिराची मनाच्या सागरात उसळत आहेत विसरता लाटांवर लाटा मनाच्या सागरात उसळत आहेत विचारांच्या लाटांवर लाटा गजानना त्यांना किनारा सापडू देत तुमच्या भावभक्तीचा कानांवर येत आहेत एकाहून एक धुंद स्वर कानांवर येत आहेत एकाहून एक धुंद स्वर गजानना ऐकू येऊ देत माझ्या मुखातून तुमच्या नामाचे बोल मी शोधतोय सुख सुखाने राहण्यासाठी बंगला मालकीचा मी शोधतोय सुखाने राहण्यासाठी बंगला मालकीचा गजानना तुमच्या राहण्याचा बंगला असू दे माझ्या हृदयाचा स्वप्न आहे माझं कीर्तिवंत मी यशवंत मी स्वप्न आहे माझं कीर्तिवंत मी यशवंत मी पण शक्य नाही ते कारण माझ्यात आहे मी गजानना चरडी माथा ठेवून नम्र प्रार्थना ही की माझ्यातल्या मी की जागा घ्या तुम्ही मी तुम्ही। मी तुम्ही। मी व्हा 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 तुम्ही तुम्ही वा वा फारच सुरेख तर रसिक हो हे होते भाऊ महाराज उर्फ वसंतरावजी गोपटे आजच्या त्यांच्या या विवेचनातून गजानन महाराजांच्या शिकवणीतून आपण बरेच काही शिकलो आहोत यापुढे शिकणार आहोत त्यांना अभिवादन करून आजचा हा कार्यक्रम आपण इथेच संपूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी एका नवीन पाहुण्यांसोबत आपल्या आवडत्या नमस्कार मंडळी कार्यक्रमात तोपर्यंत अर्थातच नमस्कार मंडळी नमस्कार जय गजानंद